सर्व जगामध्ये पुन्हा दुसरी लाट आली आणि दुसरी लाट सुद्धा तिचं स्वरूप फार गंभीर आहे. देशामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिचं प्रमाण सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त का याचं उत्तर शोधणं हा वेगळा विषय आहे. परंतु शासन म्हणून सरकार म्हणून पूर्णपणे काळजी आम्ही पहिल्यापासून घेतो आहे. माननीय मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून या विषयात सगळा निर्णय घेत आहेत. आता आपण काही प्रमाणावर रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत, काही बंधनं आपण आणलेली आहेत, परंतु शेवटी उद्देश हा असला पाहिजे की कोरोनाचे जे काही संसर्ग आहे तो थांबला पाहिजे, नवीन संसर्ग झालेले नागरिक आता आले नाही पाहिजे आणि मृत्यू झाले नाही पाहिजे. हे तर शेवटचा उद्देश हा आहे, म्हणजे संसर्ग थांबवणं हा उद्देश आपला आहे. या कडक जे निर्बंध आपण आणले त्याचा परिणाम संसर्ग थांबण्यावर होणार का असा विचार केला तर जरा काळजी वाटते आहे. आणि ह्या सगळ्याची चर्चा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रमुख आमच्या सर्वांबरोबर आणि विरोधी पक्षातील प्रमुखांबरोबर केली. आजही त्या बाबतीतली चर्चा हे ते स्वतः आमच्याबरोबर करणार आहेत. आणि शेवटी उद्देश हाच असला पाहिजे की कोरोनाचा संसर्ग थांबला पाहिजे आणि मृत्यू शून्यावर आला पाहिजे. हा उद्देश असला पाहिजे, त्याकरता जे आवश्यक ते निर्णय घ्यावे लागतील. केले याला महत्त्व मी देत नाही. त्यांची जबाबदारी जी त्यांच्यावर आता जबाबदारी ती ते पार पाडतात असं मी समजतोय. परंतु अहमदनगर जिल्ह्यातही प्रमाण मोठे आहे, मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण पाहतो की अहमदनगर शहराचं कालचं जे चित्र सगळ्या वाहिनींनी दाखवलं ते अत्यंत भयानक आहे. परंतु हे फक्त अहमदनगर आहे असं समजण्याचं कारण नाही, तर सगळीकडेच हे प्रमाण वाढलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. कोविडनंतर तो संसर्ग जो झालेला असतो त्याच्यातून सुद्धा मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे निर्णय तर कडक घ्यावेच लागतील आणि त्याकरता काम करावे लागेल.